महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये धनंजय मुंडे यांची भूमिका नेमकी काय आहे आणि ते कुणाच्या बाजूने आहे याबाबत अनेकांना प्रश्न होते. मात्र धनंजय मुंडे यांनी आता आपली प्रतिक्रिया आणि आपली भूमिका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलं ट्विट केलं. एकीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अजित पवार यांनी माघारी न परतण्याचे संकेत त्यातून दिले. तसंच मी राष्ट्रवादीसोबतच कायम राहीन आणि शरद पवार हेच नेते असतील असंही अजित पवार यांनी ट्विट करून म्हटलं. अजित पवारांच्या या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या गटात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे तत्काळ शरद पवार यांनी ट्विट करून अजित पवार हे संभ्रम निर्माण करत असल्याचं सांगितलं. तसंच भाजपासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं स्पष्टीकरणही शरद पवार यांनी दिलं. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही आपली प्रतिक्रिया आपली भूमिका स्पष्ट केली. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, कुणीही संभ्रम निर्माण करू नये असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं. धनंजय मुंडे यांनी मौन बाळगल्यामुळे राष्ट्रवादीचीही धाकधूक वाढली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडेंशी स्वतः चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील ट्विट वारनंतर धनंजय मुंडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आणि मी राष्ट्रवादीसोबत आहे, शरद पवार साहेब यांच्यासोबत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आणि अखेर राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलासा मिळाला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या या महानाट्यावर आपण नजर ठेवून आहोत. असे संबंधित अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुर्तास रजा द्या. जय महाराष्ट्र.